दिनांक 24 अगस्त 2021 ते दिनांक 25 अगस्त 2021 रोजी समिति प्रमुख तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाची अनुसूचित जाती कल्याण समितीची औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्याचा आयोजन करण्यात आले आहे। या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती यांच्या समवेत अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना व त्यामधील आढळून येणाऱ्या तुटीबाबत चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका प्रशासन शासकीय यंत्रणा औरंगाबाद उपसंचालक आरोग्य सेवा विभाग औरंगाबाद व उपसंचालक शिक्षण विभाग औरंगाबाद महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागीय परिवहन कार्यालय औरंगाबाद RTO महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय औरंगाबाद परिमंडळ कार्यालयांगत येत असलेल्या औरंगाबाद शहर व औरंगाबाद ग्रामीण सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय औरंगाबाद या कार्यालयातील तसेच महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहितदास चर्मोद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ महानगरपालिका औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक ग्रामीण औरंगाबाद व इतर कार्यालयीन अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी यांची भरती बढती आरक्षण अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणकरिता राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेबाबत संबंधित अधिकारी समवेत चर्चा करण्यात आली। तसेच औरंगाबाद येथील अनुसूचित जातीच्या कल्याण समितीच्या विविध विषय संदर्भात आढावा बैठक व चर्चा करण्यात आली। या बैठकीस अनुसूचित जाती कल्याण समितीचे सन्माननीय सदस्य आमदार यशवंत माने किरण लहामटे लहू कानडे लखन मल्लिक सुनील कांबळे नामदेव ससाणे आरेंद्र भांडेकर अरुण लाड राजेश राठोड औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक सहायक आयुक्त समाज कल्याण व इतर सर्व संबंधित खाते व विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते।